पाटन तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पर्व दुसरा जीवलग मित्र परिवार वैभव दादा स्मृति चषक 2023 अगदी पाटन तालुक्याकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे। 4 मार्च आणि 5 मार्च या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला संपुष्टात भेटीला येते। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 30,000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक तब्बल 15,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 12,000 रुपये आणि आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक देखील आपण पाहतोय 8,000 रुपये आणि आकर्षक चषक। तर चला आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण देखील मैदानाचा थांबा स्वीकारायचा आहे। खेळपट्टीचं सर्वप्रथम पूजन आपण करूयात आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करूयात। तर चला मान्यवर देखील दाखल होत आहेत या स्पर्धेचं पूजन करत असताना आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन। इष्ट्यांचं पूजन आपण पाहतोय। तर चला आपण पाहतोय इष्ट्यांचं पूजन करून आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय। चला आपण सुरुवात करूयात। हॅलो हॅलो चला सजीवलग मित्र मंडळ यांच्या वतीने आज आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि सकाळच्या सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी उद्घाटन सोहळा मात्र पार पडताना पाहायला मिळेल। सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत पाटण तालुका
क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाबाद जाधव साहेब, वैभव स्मृतिचषक. आज परत एकदा वैभव दादाला, वैभव दादाच्या नावाला मात्र स्मृती देणारा, उजाला देणारा मात्र हा चषक घेऊन आलेले आहेत. हॅलो 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 सर, तर मी इथे विनंती करेन या आजच्या सकाळच्या सुरुवातीला पहिला दिवस असा आणि पहिल्या दिवशातला मात्र उद्घाटन सोहळा कार्यक्रम मात्र पार पडताना पाहायला मिळेल. तर मी सन्माननीय आदरणीय ज्या स्पर्धेसाठी खास आकर्षण आपण पाहतो, ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात, त्या मात्र आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. ते सिद्धेजी गावडे सर, युवा नेतृत्व, आणि पाहतोय की त्यांच्याकडनं हे चषक सगळे केले. त्यांना मी विनंती करेन की सर यायचं आहे आणि आपल्या शुभासाठी मात्र हा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मात्र या सुरुवात करायची आहे. झुलक मित्र परिवाराच्या वतीनं मात्र हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील, आणि वैभव स्मृतिचषक 2023 चे निमित्त मात्र पाहायला मिळतोय. आणि या वैभव स्मृतिचषक 2023 च्या निमित्ताने परत एकदा आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळेल डिमार्टच्या गदी समोर. आणि सन्माननीय आदरणीय ज्यांच्याकडनं आपल्याला हे चषक मात्र इथे आपल्याला देण्यात आले, पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, ते सिद्धेजी गावडे युवा नेतृत्व. त्यांच्या शुभहस्ते मात्र या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सोहळ्याला मात्र इथे सुरुवात होईल. दोन टीम इथे मात्र उपस्थित आहेत, महिंद आणि रामेश्वरवाडी. हे दोन्ही संघ एकमेकांबरोबर आता मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतील. उद्घाटनीय सोहळा, उद्घाटनीय सामना या दोघांमध्ये पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देयो सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती महाराज यांना मुजरा करून आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज या सोहळ्याला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. कारण या विकेटनं तुम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिली, त्याच विकेटचं पूजन केलं जातोय. या विकेटनं तुम्हाला सर्वांना एकत्रित आणलंय, या विकेटनं तुम्हाला अगदी या क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपल्या नावाला मात्र परिचित केले गेले, त्याच विकेटला मात्र इथे पूजन केलं जातं, श्रीफल अर्पण केलं जातोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सिद्धेजी गावडे साहेब यांच्या शुभाशय मात्र इथे श्रीफल अर्पण केले गेले आणि विकेटचं पूजन मात्र केले गेले आणि स्पर्धेला सुरुवात इथे होईल. मी श्रीफल अर्पण करण्याची विनंती करेन इथे श्री सिद्धेजी गावडे सरांना. महाराष्ट्राचे संस्कृती आणि महाराष्ट्राचे परंपरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट म्हटल्यानंतर ह्या प्रत्येक खेळाडूच्या मात्र जान म्हणून ओळखली जाते, त्याच विकेटचं मात्र देवता, ह्या देवतेला मात्र वंदन केलं जातोय आणि देवतेचं मात्र इथं पूजन केलं जाते विकेटच्या स्वरूपामध्ये. सन्माननीय आदरणीय आमच्या मान्यवर ज्यांच्याकडनं मात्र ह्या स्पर्धेसाठी खूप आकर्षक ट्रॉफीज आम्हाला इथे मात्र पुरस्कृत केल्या गेल्यात आणि त्यांच्या शुभहस्ते आदरणीय सिद्धेजी गावडे सर युवा नेतृत्व यांच्या शुभहस्ते मात्र हा सोहळा होतोय. तर मी विनंती करेन दत्ताजी साळुंके सर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान मात्र घ्यायचा आहे, श्रीफल अर्पण करायचं आहे. घोष होईल इथे गणपती बाप्पाच्या नावाचं घोष होईल इथे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं. आणि या स्पर्धेला अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते मात्र इथे सुरुवात केली जातोय. सन्माननीय आदरणीय दत्ताजी साळुंके सर यांच्या शुभहस्ते इथे मात्र श्रीफल अर्पण केला जातोय. यस, मना परत एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सन्माननीय आदरणीय दत्ताजी साळुंके साहेबांच्या शुभहस्ते इथे मात्र श्रीफल अर्पण केला जातोय. त्याचप्रकारे मी विनंती करेन हळदी कुंकू वाहिले जात आहेत, ही संस्कृती महाराष्ट्राची आणि
पाटण तालुका सातारा जिल्हा म्हटल्यानंतर राजधानी म्हणून ज्यांची ओळख आहे यस टारीगण से पलहरपण केला जातोय. आणि परत एकदा आपण पाहिलं तर दत्त सालुंके साहेबांचे शुभहस्त हा मात्र श्रीफल अर्पण केले गेले. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक ज्यांनी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र खऱ्या अर्थानं अक्षय मात्रे या पीटीसी लाईव्ह अगदी एमटीसी लाईव्ह यांच्याकडनं मात्र हा श्रीफल अर्पण केला जाईल. अक्षय शेठ मात्रे फाउंडर या ओमसाई लाईव्ह यांचे मात्र आपल्याला मालक पाहायला मिळतात. आणि त्यांच्याकडनं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अगदी खऱ्या अर्थानं पाहिलं तर सर्व स्पर्धा अगदी चांगल्या तऱ्हेने मात्र एकदम चांगल्या क्लिअरिटीनं उत्तम दर्जाचं मात्र हा यूट्यूब चॅनल आणि त्यांच्याकडनंच मात्र ही स्पर्धा कव्हर केली जातोय. अक्षय शेठ मात्रे कुणीगाव सहा सितारा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्याच शुभहस्ते मात्र श्रीफल अर्पण केला जातोय. हा मान सन्मान आदर सत्कार तुम्हाला फक्त आणि फक्त पाटण तालुक्यामध्येच पाहायला मिळेल. आणि तेच मात्र पाहायला मिळतोय की आमचे अक्षय शेठ ज्या प्रकारे मेहनत करतात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्याचबरोबर मयजी कदम सरांना विनंती करेन की या सर तुमच्याही शुभहस्ते मात्र श्रीफल अर्पण केला जाईल. या सगळ्यांचे खूप अथक परिश्रमाने आम्हाला पाहायला मिळतं. नेहमीच एक आपुलकीची मात्र इथे ऊर्जा निर्माण केली जाते. परत सिपल अर्पण केल्या जाईल मयजी कदम सरांच्या शुभास्ते. आमचे पंचही मात्र ऑफिशियल इथे उपस्थित आहेत. तावडे सर आपण जर पाहिलं वरपेवाडी सळवे हे गाव म्हटल्यानंतर आवर्जून मात्र इथे नाव घेतलं जात होतं ते वैभव दादांचं. आणि आज इथे आनंदाचा सोहळा आहे पण या आनंदाच्या सोहळ्यामध्ये अगदी हा वैभव दादाचा चेहरा आपल्याला पाहायला मिळत नाही हेही मात्र दुःख आपल्याला तेवढंच वाटतोय. आणि खरं त्यानं वैभव दादा आपल्यामध्ये आहे असं फसवण्यासाठी परत एकदा आपण पाहतोय की ही स्पर्धा आपण घेऊन आलो त्यांच्या नावाला उजाली परत एकदा स्मृतीला मात्र उजाला प्राप्त व्हावं त्यासाठी मात्र वैभव दादा स्मृतीचषक 2023 निमित्ताने परत एकदा आपण वैभव दादांसोबत जोडले जातोय. आणि आज आपल्यामध्ये नाहीत खूप दुःखाची गोष्ट आहे. खूप मेहनत आणि गावासाठी तलमल त्यांची आपण वारंवार पाहिली. क्रिकेटमध्येही त्यांचं मोठं योगदान हे आपण पाहिले. तर त्यांनाच परत एकदा आपण इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार राहायचं आहे. तर कोणाच्या डोक्यावरती कॅप असते तर कृपया रिमूव्ह करा आणि श्रद्धांजली वाहूया. एक साथ सावधान ओम शांती शांती शांती. वैभव दादा खरंच तुमच्या आम्हाला मनापासून इथे आठवण येतोय. आणि वैभव दादा आपल्यामध्ये नाहीत ही विचार सुद्धा मनाला मात्र चटका लावून जाऊन देतात. तर वैभव दादा परत एकदा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली इथे वाहिली जातोय. इथे तिथे टॉस होईल पहिली मॅच मैन वर्सेस रामेश शिवाडी दोन्ही हाय व्होल्टेज सामना. पहा कसे कमरेवरती हात ठेवला स्टॅलिश खेळाडू. आज बॅट चालेल का तेही पाहणं गरजेचं. तर टॉस केला जाईल इथे सन्माननीय आदरणीय आम्हाला ज्यांनी ट्रॉफीज इथे मात्र पुरस्कृत करण्यात आलेल्या ते सिद्धीजी गावडे सरांना विनंती करेन की या इथे मात्र इथे पहिल्या सामन्याचा पहिला मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल. बेस्ट ऑफ लक सर रामेश शिवाडी चे कॅप्टन यांच्याकडनं हा टॉस मागितला गेलाय. स्पिन द कॉइन सन्माननीय आदरणीय सिद्धीजी गावडे सरांच्या शुभहस्ते टॉस आणि छापा. तर इथे आलाय रमेश वाडी टीम इथे मात्र पहिल्या सामन्याचा पहिला टॉस मात्र जिंकलाय. आणि काय चॉईस कराल तीन षटकांचा खेळ इथे असणार आहे. चार षटकांचा इथे खेळ असणार आहे. चार षटकांबरोबर जात असताना सकाळचं सत्र आहे. आज विकेटी पाहिले तर अगदी पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. खूप छान विकेट आपल्याला उपलब्ध झाले. इथे गोलंदाजांना थोडंसं मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजांच्या बाजूने विकेट जाताना पाहायला मिळेल. खूप छान विकेट बनवले परंतु तीन चार षटकांचा खेळ पहिलाच सामना आहे. काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय असेल. जर आपण पाहिलं तर महीन ही एक दादा टीम म्हणून ओळखली जाते. त्यांच्याबरोबर तुम्हाला आता मात्र दोन हात करून लढायचं आहे. तर या किती धावांपर्यंत थांबवलं जाईल या बॅटिंग ऑर्डरला. स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे आणि या बॅटिंग ऑर्डरला मात्र तुमच्याकडनं कसं अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल पहिल्या सत्रामध्ये. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांपर्यंत इथे मात्र इथे थांबवलं जाईल. आज सकाळचं सत्र आहे पहिली मॅच आणि पहिली मॅच म्हटल्यानंतर ऍज अ कॅप्टन म्हणून किती मेहनत केली या 11 खेळाडूंना जमवण्यासाठी. आमचे प्लेयर सगळे टायमावरती येतात त्यामुळे एवढा काय लोड नाही पडला.
यस या सगळ्या खेळाडूंसाठी खूप शुभेच्छा असतील. आज पूर्ण टीम पाहायला मिळेल. हो, दोन प्लेअर कमी आहेत. हो, दोन प्लेअर कमी आहेत. आम्ही ऍडजस्ट करू. जरी वडापाव मध्ये चटणी नसली तरी आम्ही ऍडजस्ट करणारी माणसं आहे. तर दोन प्लेअर नसले तरी सुद्धा ऍडजस्ट केले जाईल. टॉस हरलात आता इथे. मात्र तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. चार षटकांचा खेळ आहे आणि चार षटकांमध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत तुम्ही जमवाल? 50 ते 60 रन आम्ही करू. 50 धावांपर्यंत मात्र मजल मारली जाईल. यस, अगदी आज जर पाहिलं तर सकाळची पहिली मॅच आहे. या पहिल्या मॅच बरोबर जात असताना पूर्ण टीम आम्हाला पाहायला मिळेल का? आज बऱ्याच दिवसानंतर आमची पूर्ण टीम जमा केलेली आहे. म्हणजे हाही प्लस पॉइंट आहे. मैदान अगदी पाहिलं तर तुम्ही मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला तपासून बॅटिंग करावी लागेल. कारण 180 डिग्री मैदान आहे आणि बऱ्याचशा तुम्हाला इथे अडचणी पाहायला मिळतील. परंतु त्यावरती सगळ्यांवरती मात करून तुम्हाला मात्र फलंदाजी करायची आहे. तर आज पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर जाऊया मॅचकडे. आणि पहिली मॅच आहे रमेश तिवाडी वर्सेस महीन. दोन्ही मात्र हाय व्होल्टेज संघ आहेत. जर पाहिलं आपण तर ओमकार सर, तर जर पाहिलं तर अगदी दोन्ही टीम मात्र ह्या दादा टीम आहेत. या आपण क्रिकेटच्या पटलावरच पाहिलं तर आणि त्याच प्रकारे दोन्ही टीम मधला मात्र पहिला सामना उद्घाटनीय सोहळा मात्र रंगताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जात असताना अगदी दमदार आयोजन. आपण दादा वैभवदादा स्मृतीचषक 2023 निमित्ताने वैभवदादा यांना मात्र ह्या स्मृतीला उजाला देण्यासाठी मात्र ही स्पर्धा आपण घेऊन आलोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की ही दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेच्या निमित्ताने सकाळच्या सत्रामध्ये गुलाबी थंडीमध्ये परत एकदा सुरुवात होईल या मॅचला. आणि मी ते विनंती करेन मान्यवरांना की इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र इथे पुष्पमालिका अर्पण केली जाईल. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आपण आमच्या सन्माननीय सिद्धीजी गावडे सर या आपण आपल्या शुभस्थिती मात्र महाराजांना श्रीफल अर्पण केलं जाईल. सिद्धीजी गावडे सरांकडनं मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं तर या समजमच्या ट्रॉफीज क्षेत्रक्ष सजवून घ्यायचं आहे लगेच. कॅप्टन नरेश सर चला लगेच टीम मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. कारण आज आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली. यस, हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड लक्ष्मी अलंकृत अखंड सिंहासनधीश्वर विजयसारखी तलवार चालून गेले निर्ढ्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले वाघ नखाने ज्याने अफजल खानाचा कोथला बाहेर काढला आणि हजारो सैत्यांना नडून गेले असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. आणि मी विनंती करेन सिद्धीजी गावडे सरांना की आपल्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे मात्र पुष्पमालिका अर्पण करायची आहे. आज पाहिलं वैभव स्मृतीचषक 2023 या नावाला कदापि विसरता येणार नाही. या नावाला परत एकदा उजाला देण्याचं काम त्यांना मात्र त्यांच्या आठवणीनं स्मृतीनं मात्र उजाला देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला वरपेवाडीच्या गावाकडनं मात्र करण्यात आलेलं आहे. वरपेवाडी सर्वे टीम ने मात्र हे चांगलं आयोजन केले आणि परत वैभव दादांच्या नावाला मात्र उजाला देण्याचं काम मात्र खऱ्या अर्थाने केले गेले. वरपेवाडी आणि वैभव दादा असं समीकरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले. हा महाराष्ट्राचा अलंकार वस्त्र महाराजांना मात्र इथे अर्पण केला जातोय. हा महाराजांचा प्रेम आहे आणि महाराजांचं ज्याच्या वेळी मात्र नाव घेतलं जातं ना त्यावेळी मात्र 10 हत्तींचं बल आमच्या अंगामध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि महाराजांचं इथे मात्र प्रथम पूजन केलं जातोय. पुष्पमालिका इथे अर्पण केली जाईल आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे स्पर्धेचे सकाळचे सत्र
सिद्धिजी गावडे आणि अजयजी पवार सर तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे महाराजांना मात्र श्रीफल अर्पण केला जातोय. पुष्पमालिका अर्पण केली जातोय. महाराजांचे आशीर्वाद घेतले जातात. महाराजांना मुजरा केला जातोय. ही ओळख आहे आपली. आणि कर्पेवाडी सर्वे टीम नेहमीच एक उत्कृष्ट आयोजनामध्ये खूप मेहनत घेतली या आयोजनासाठी. आणि त्याचसाठी पाहतोय आपण अगदी सगळे मान्यवर ह्या चमचमत्या ट्रॉफीज. या ट्रॉफीचे खूप आकर्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तरी ते महाराजांच्या पूजन इथे मात्र झाले.